चंद्रपूर खनिजांनी समृद्ध जिल्हा. चंद्रपूर वन आणि वन्यजीवांच्या सहवासानं जनजनाच्या मनामनात निसर्गप्रेम जागवणारा जिल्हा. चंद्रपूर ऐतिहासिक किल्ले, द्वार आणि वास्तूंचा जिल्हा. दूरदृष्टी लाभलेले सुधीरभाऊ मुनगंटीवार चंद्रपूर जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून लाभले आणि चंद्रपूर जिल्ह्याला जणू नवी झळाळीच लाभली. राज्याचे वन, अर्थ व नियोजन मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांची ही जन्मभूमी आणि कर्मभूमी. भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केलं आणि देशभरातील जनसामान्यांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. स्वच्छ भारत अभियानाचा पंतप्रधानांनी दिलेला वसा पुढे चालवित सदैव नवकल्पनांचा आधार घेत नित्य नव कार्य करणाऱ्या पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वच्छतेच्या दिशेनं टाकलं एक अभिनव दमदार पाऊल. गावागावात नक्षत्रांची आरास कुणाला नकोय, प्रत्येकालाच हवी आहे. तर मग काय, नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी 27 गावं नक्षत्रांसारखी लख करण्याचं ठरवलं. अर्थात 27 गावं आदर्श करण्याचा संकल्प त्यांनी केला. या नव्या उत्साहाला उधाण आलं आणि चंद्रपूर जिल्ह्यातील मामला, अडेगाव, चेक निंबाळा, निंबाळा, वायगाव, मोहर्ली, चिंचाळा, उथळपेठ, बोरचांदली, कोसंबी, नांदगाव, भवराळा, भादुर्णी, दाबगाव, पिपरी दीक्षित, गोवर्धन, हळदी, उमरी, पोद्दार, जुनगाव, चेक बल्लापूर, घाटकुळ, आंबेधानोरा, पिपरी देशपांडे, देवाडा खुर्द अशा 27 गावांचा चेहरा मोहराज बदलून त्यांना आदर्श करण्याचा संकल्प केला आणि यासाठी उभी केली फौज प्रत्येक गावाच्या सरपंच आणि ग्रामसेवकांची. लोकप्रतिनिधींची इच्छाशक्ती, ग्रामस्थांचा लोकसहभाग आणि सामाजिक कार्यकर्त्यांची तळमळ यातून साकारलेली आणि महाराष्ट्राला भूषण ठरलेली राळेगण सिद्धी, हिवरे बाजार आणि पाटोदा हे 3 आदर्श गावं सुधीर भाऊंनी निवडली अभ्यास दौऱ्यासाठी. आपलं स्वच्छ, सुंदर आणि आदर्श गाव झालंच पाहिजे या तळमळीनं नवा जोश तनमनात एकवटलेली चंद्रपूर जिल्ह्यातील सरपंच आणि ग्रामसेवक स्त्री पुरुषांचा अभ्यास दौरा सुरू झाला नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या दमदार नेतृत्वात. सर्वप्रथम राळेगण सिद्धी या गावात प्रवेश केला आणि एक आगळी वेगळी अनुभूती साऱ्याच गाव शिलेदारांना झाली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या वास्तव्यानं आणि कर्तृत्वानं उभारलेलं हे देखणं गाव. राळेगण सिद्धी या आदर्श गावाचा अभ्यास करण्यासाठी राज्याचे वन, अर्थ व नियोजन मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत राज्याचे पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर आणि जलसंधारण मंत्री राम शिंदे देखील प्रामुख्यानं उपस्थित होते. गावाची पाहणी करत असताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आदर्श गावाचे अनुभवही प्रमुख पाहुण्यांसोबत व्यक्त केले. त्यानंतर गाव आदर्श कसं झालं, त्यामागील प्रयत्न हे अभ्यास दौऱ्यातील लोकांना कळावे याकरिता गावात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात नामदार सुधीर मुनगंटीवार मार्गदर्शन करताना म्हणाले, आपलं मार्गदर्शन व्हावं यांना. आपण जे या गावात केलं 35 वर्षात, तेव्हा मला अण्णासाहेब सांगत होते की 20 भट्ट्या होत्या दारूच्या. आज एकही माणूस बिडी पित नाही, तंबाखू नाही, दारू नाही. दारू नावाची वस्तू लोक आता विसरायला लागले अशा पद्धतीचं वातावरण या गावात आहे. आर्थिक दृष्टिकोनातून तुम्ही घरं पाहिलीच की घरं कशी लोकांनी केली. जमीन आपल्यापेक्षाही वाईट आहे, पण त्या जमिनीवर सोनं पिकवलं. आणि मुख्य जो आधार आहे जो, तो म्हणजे गावामधलं पाणी गावातच अडवायचं, त्याच्यात एक थेंब बाहेर जाऊ द्यायचा नाही. आणि त्या दृष्टिकोनातून ज्या योजना आहे त्याचंही मार्गदर्शन ते करतील. त्यानंतर प्रमुख मार्गदर्शक या नात्यानं अण्णा हजारे यांनी आदर्श गावाची संकल्पना आणि ती साकारण्यासाठीचा प्रयत्न उलगडून सांगितला. तुम्हाला जो बदल घडवून आणायचा आहे तो फक्त शब्दाने होणार नाही.
69 वर्ष उलटली शब्दाने सांगत 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 तरी सुद्धा आम्हाला तेवढा बदल दिसून येत नाही. शब्दाने परिवर्तन होणार नाही, शब्दाला कृतीची जोड पाहिजे. कथनी आणि करणी या दोघांना एकत्र आणावं लागेल. तर कबीरदासजी म्हणतात कथनी मिठी खाण सी करणी विषकी लोहे. कथनी छोड करणी करे तो विषामृत होय. कथनी सोडून करणीच्या मागे लागला की विषाचं अमृत होऊन जात. लोकांनी ऐकावं असं वाटत असेल तर सांगणाऱ्यांच्या शब्दाला वजन आलं पाहिजे. आणि सांगणाऱ्यांच्या शब्दाला वजन यायचं असेल तर त्याचं चारित्र्य थोडं शुद्ध असलं पाहिजे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि आदर्श गाव राळेगण सिद्धी या दोघांचे शब्द आणि रूप कानी नेत्री साठवत चंद्रपूर जिल्ह्याचा हा अभ्यासगट निघाला पुढच्या प्रवासाला. नागमोडी वाटा वळणं आणि रस्त्याच्या दुतर्फा वनश्रीनं नटलेल्या निसर्गाचं विलोभनीय दर्शन देणारं हे दुसरं आदर्श गाव हिवरे बाजार. हे गाव की शहर असा प्रश्न प्रत्येकालाच पडला. पहाड आणि पठारांनी व्यापलेलं, कधी काळी पाण्याच्या घोटासाठी आसुसलेलं ते इवलसं हिवरे बाजार गाव हेच का अशी शंका यावी इतका चकित करणारा बदल घडवला आदर्श गाव समितीनं. या परिवर्तनामागे नव्हती कुठली शक्ती, नव्हतं कुठलं पॅकेज किंवा परदेशी मदत, तर या बदलामागे होती तळमळ, जिद्द, निर्धार आणि ध्यास विकासाचा. आदर्श गाव समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार यांच्या रूपानं आदर्श गाव म्हणजे काय रे भाऊ असं विचारणाऱ्या प्रत्येकाला आदर्श गावाची संकल्पना अथपासून इतीपर्यंत प्रत्यक्षात शिकवणारं हे गाव हिवरे बाजार. हिवरे बाजार काल कसं होतं आणि आज कसं आहे हे ग्रामदर्शन बघताना अभ्यास गटातील प्रत्येक जणच अचंबित होता. गावात ओला सुका कचरा व्यवस्थापन, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, स्मृती उद्यान, वृक्षारोपण करून हिरव्या कंच केलेल्या टेकड्या आणि डोंगर, ओसाड जमिनीवर बहरलेलं माळरान, गावाचं गोधन, बस थांबा, कम्युनिटी सेंटर, टुमदार घरं, शाळा, सारं कसं नीट नेटकं, अगदी चित्रातील दृश्य जिवंत झाल्यासारखं. इथं येणाऱ्या प्रत्येकालाच वेड लावणाऱ्या हिवरे बाजार गावानं जनजनांची मनं जिंकलीत, अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सुद्धा. म्हणूनच मन की बात कार्यक्रमात सुद्धा हिवरे बाजार या आदर्श गावाचा उल्लेख करून पंतप्रधानांनी वेगळ्या पद्धतीनं गावाचा बहुमान केला. आदर्श गाव अभ्यास गटाच्या टीमचे कॅप्टन सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी गाव आदर्श करण्यासाठी आखलेल्या विविध योजनांची पाहणी केली आणि सोबतच पोपटराव पवार यांनी अभ्यास गटातील सदस्यांना उपक्रमांची सविस्तर माहितीही दिली. यावेळी वनमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आलं. हिवरे बाजारच्या गावकऱ्यांनी या प्रसंगी उत्स्फूर्तपणे नामदार सुधीर मुनगंटीवार, राज्याचे पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर आणि जलसंधारण मंत्री राम शिंदे यांचं पारंपरिक फेटा बांधून नारळ आणि स्मृतिचिन्ह देऊन भावपूर्ण स्वागत केलं. या कार्यक्रमात नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या की माझ्या दृष्टिकोनातून हिवरे बाजार हे फक्त आदर्श गाव नाही, ज्या गावाला आदर्श होण्याची इच्छा निर्माण होते त्यांच्यासाठी हे चालतं बोलतं एक उघडं विद्यापीठ आहे की ज्या विद्यापीठातून लोक आदर्श गाव करण्याचं शिक्षण घेऊन परत जातात. पण हिवरे बाजारने हा आदर्श जो महात्मा गांधी म्हणायचे की मेरा जीवन ही मेरा संदेश आहे
महात्मा गांधी भारतात सर्वात जास्त सेवाग्राममध्ये राहिले आणि त्यांच्या त्या सेवाग्राममध्ये तुम्ही कुठेही भिंतीवर वेगवेगळं वाक्य वाचा, त्या वाक्याचा अर्थ जे आहे की या देशाचा आत्मा गावात राहतो आणि आपण दुर्दैवाने आत्म्याला कसा त्रास देता येईल हे स्वातंत्र्यानंतर दररोज काम करत आहे. आणि म्हणून मग गावात लोक थोडे शिकले की गाव सोडायचे, जास्त शिकले की जिल्हा सोडायचे आणि खूप जास्त शिकले की देशच सोडायचे. ही शिक्षण पद्धती असू शकत नाही. शिक्षण पद्धती तर ही पाहिजे की मी माझ्या गावासाठी कसं करता येईल, माझ्या जिल्ह्यासाठी काय करू शकतो, माझ्या राष्ट्रासाठी काय करू शकतो. आणि आज जर गाव आपण आदर्श केलं, गाव सुंदर केलं, तर मला विश्वास आहे कोणाही गावातल्या व्यक्तीला बाहेर जाण्याची इच्छा होणार नाही. मी तुमचं सर्वांचं मनापासून कौतुक करतो आणि कौतुक करताना ईश्वरचरणी तुमच्यासाठी मागणं मागतो की जे आदर्श करण्यासाठी तुम्ही जात पात धर्माच्या बाहेर जाऊन काम केलं. खरं तर जात पात धर्म कोणाच्या हातात नाही आहे, पण या गावाचं वैशिष्ट्य मला समजलं. या गावामध्ये जात धर्म महत्त्वाचा नाही. या गावामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणायचे की मला प्राध्यापक नको, शिक्षक नको, डॉक्टर नको, वकील नको, इंजिनियर नको, आमदार नको, खासदार नको, माणूस द्या, माझा माणूस द्या. तो माणूस राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आगा हिवरे बाजारात नक्की सापडला असता हा विश्वास व्यक्त करतो. पोपटराव पवार यांनीही आपल्या भाषणातून अभ्यास गटातील सदस्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं. आजचा कार्यक्रम म्हणजे आपल्या राज्याचे अर्थ नियोजन, म्हणजे उत्तम अर्थाचं उत्तम नियोजन करून ज्यांनी वनांना 3 कोटीपर्यंत वृक्ष लागवडीपर्यंत घेऊन गेले ते आपले महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री. कारण मला वनमंत्री म्हणायला भाऊ खूप आवडतं, कारण वनांकडे पाहिजे तेवढं आर्थिकदृष्ट्या लक्ष दिलं गेलं नव्हतं. पण आपण जे प्रत्येक रेंजला मोबाईल व्हॅन दिली, आता विदर्भामध्ये फिरत असताना आम्ही पाहिलं की सगळे RFO इतके खुश आहेत का वनाचं सगळं चित्र बदललेलं दिसलं. म्हणून आपण इथं येत आहेत आमच्या दृष्टीने खूप आनंदाची गोष्ट आहे. खरं म्हणजे सकळ करून सोडावे सर्वजण ही संकल्पना खूप महत्त्वाची आहे. योजना आणि पैसा असतात. ज्यावेळेस भाऊंनी ठरवलं मुंबईमध्ये की आमच्या 2 जिल्हे चांदा आणि बांदा हे मॉडेल करण्यासाठी प्लॅन करायचं आणि त्या समितीमध्ये मला घेतलं, तेव्हा बारकाणी पाहिलं की मला संधी ही जी आहे तर जिल्हा डोळ्यासमोर ठेवून प्लॅनिंग करायची, कारण अजून बिघडलेलं नाही त्याच्यात आम्हाला दुरुस्ती करायची. आणि तेच करत असताना प्रत्येक वेळे बारकाणी सूचना महत्त्वाच्या गोष्टी मांडणं आणि वेळेमध्ये मीटिंग संपवणं हे खूप चांगली हातोटी त्यांच्याकडे आहे. हिवरे बाजार गावानं प्रत्येकालाच विचारचक्रात नेऊन सोडलं. आपलंही गाव असंच व्हायला हवं, त्यासाठी हवे ते कष्ट, परिश्रमाची तयारी. मनोमनी एकवटत अभ्यास गटाचा दौरा झपाट्यानं पुढे आगेकूच करत होता. या दौऱ्यातील तिसरा आदर्श गाव म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातलं हे पाटोदा गाव. छान एकसारखी बांधलेली घरं, स्वच्छ परिसर, घरोघरी नळ, संडास आणि विशेष म्हणजे प्रत्येक घरापुढे वॉश बेसिन. या आदर्श गावातील हा आदर्श विचार अंमलात आणणारा आणखी एक उपक्रम, तो म्हणजे प्रत्येक घरावर पुरुषासोबत घरच्या गृहिणीच्या नावाची पाटी. स्त्री पुरुष समानतेचा वसाही जपलाय या पाटोदा गावानं. आदर्श पाटोदा गावातील लोकांना पटली आहे महती सौर ऊर्जेची. घराघरात गरम पाण्यासाठी सौर ऊर्जा वापरली जाते. इतकंच नाही तर इथले रस्तेही लखलखतात सोलर दिव्यांच्या प्रकाशात. गावाच्या चौकाचौकात निगराणी करणारे पोलीस नसतील, मात्र CCTV कॅमेरे इथे हमखास दिसतात. पाटोदा गावात कर नियमितपणे भरणाऱ्यांना दररोज 20 लिटर RO प्रक्रिया केलेलं शुद्ध पाणी स्मार्ट कार्डद्वारे स्वयंचलित मशीननं दिलं जातं. सौर ऊर्जेवरचं गरम पाणी आणि पिठाच्या गिरणीवर गावकऱ्यांसाठी दळणाची व्यवस्था संपूर्ण मोफत आहे. मलवाहिन्या किंवा नाल्या पाटोदा गावात शोधूनही सापडत नाहीत, कारण संपूर्ण गावात शोष खड्ड्यांद्वारे सांडपाण्याची विल्हेवाट लावली जाते. त्यामुळे घाण नाही आणि दुर्गंधही नाही.
गावात ठिकठिकाणी ठेवलेली सिमेंटची बाकडी, सुंदर आणि भव्य उद्यान, आयएसओ प्रमाणित अंगणवाडी, सार्वजनिक सभागृह, स्मशानभूमी, घरांच्या पुढे असलेली हिरवळ आणि यापैकी कुठेही धूळ नाही, कारण त्या विरोधात उभा ठाकलाय पाटोदा गावाचा प्रत्येक गावकरी। सुधीर भाऊने जो 2 दिवसाचा कार्यक्रम घेतला त्याच्यामध्ये आदर्श गावाची संकल्पना इतकी व्यवस्थित वाटली आणि हा पाटोदा गाव इथलं वातावरण पाहून आणि इथे जो पाण्याचे शुद्धीकरण, पाण्याचं फिल्टर पण, नालीवाटी काढलेलं पाणी आणि इतरत्र सोयी पाहिल्यानंतर खरोखरच ह्या पाटोदा गावाची शिकवण शिकूनच आपण तिथं काहीतरी आदर्श गावाची संकल्पना घेऊन जाऊन सुधीर भाऊचे नाव रोशन केलं पाहिजे। पाटोदा गावाला आजवर मिळालेले अनेक पुरस्कार कष्टाची भाजी भाकरी या नावाच्या दालनात ठेवण्यात आलेला आहे। या दालनाचं उद्घाटन या अभ्यास दौऱ्याच्या दरम्यान सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आलं। या यशस्वी अभिनव अभ्यास दौऱ्याविषयी बोलताना सुधीर भाऊंनी आपलं मन मोकळं केलं। हे गाव जेव्हा मला पाहिल्यावर असं वाटलं की आम्ही सुदैवी आहोत आणि सुदैवी असल्यानंतर सुद्धा एका गोष्टीचं चिंतन आणि चिंता आपण केलेली आहे। सुदैवी कशाचे? तर या राज्यामध्ये अनेक संत महंत होऊन गेले, पण विदर्भाच्या 2 संतांचं वैशिष्ट्य काय? तर त्यांनी अध्यात्मासोबत ग्राम सेवा हा मंत्र दिला। जो कर नहीं सकता राव वो सिर्फ कर सकता है गाव, असं म्हणणारे राष्ट्रसंत आपल्या ज्यांनी स्वतंत्र ग्रामगीता सांगितली आणि सर्वात मोठी शक्ती ही धनशक्ती नसते, सर्वात मोठी शक्ती ही मनशक्ती असते। कि मनाने जर आम्ही एकदा संकल्प केला की आम्हाला आमचं गाव आदर्श करायचं, आदर्श म्हणजे काय? आदर्श म्हणजे फक्त रस्ते नव्हे, आदर्श म्हणजे फक्त इमारती नव्हे, आदर्श याचा अर्थ आपलं गाव हे रोजगार मागणाऱ्यांचं नाही, आपल्याला रोजगार देणाऱ्यांचं करायचं। आपलं गाव कर्ज मागणाऱ्यांचं नव्हे, कर्ज घेणाऱ्यांचं नव्हे, कर्ज देणाऱ्यांचं करायचं आहे। आपलं गाव हे खुशी आणि आनंदामध्ये आदर्श करायचं आहे। मी ज्या ठिकाणी राहतो ते गाव सुंदर कसं करायचं? आणि हे करत असताना पेरे पाटलांचं दुसरं वैशिष्ट्य आणि गावकऱ्यांचं दुसरं वैशिष्ट्य पाहिजे, ते म्हणजे मनात इतकुसाही हा मी केल्याचा अभिमान नाही, मी केल्याचा अभिमान नाही, हे आम्ही केलं, हे आम्ही सर्वांनी एकत्र येऊन घेतलं, पण मन आणि म्हणून इथून जाताना काय घेऊन जायचं आहे? तर आपल्याला इथून जाताना काम करणारं मन घेऊन जायचं आहे। इथून जाताना काय घेऊन जायचं आहे? तर गाव आदर्श करण्याचा संकल्प घेणारं मन घेऊन जायचं आहे। इथून जाताना काय घेऊन जायचं आहे? आपल्या चिंता विंता सर्व फेकून आपल्या गावात आनंद निर्माण करण्याच्या कल्पना घेऊन जायच्या आहे। आणि मला विश्वास आहे की हे 27 गाव 27 नक्षत्रासारखे महाराष्ट्रात जसं यांनी आदर्श निर्माण केला तुम्हीही आदर्श निर्माण करावा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियान आणि महाराष्ट्र स्वच्छ करण्यासाठी कंबर कसलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी राज्याचे अर्थ, नियोजन आणि वनमंत्री तसंच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी कंबर कसून चंद्रपूर जिल्ह्यातील 27 गावांना आदर्श गाव करण्याचा संकल्प केला याला तोड नाही। गाव आदर्श करू इच्छिणाऱ्या आणि प्रत्यक्षात त्या प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला आता लवकरच दिसतील 27 नक्षत्रांसारखी 27 आदर्श गावं सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर जिल्ह्यात। 1 नव्हे 2 नव्हे करील आदर्श 27 गावं सुधीरभाऊ मुनगंटीवार आहे त्या लोकनेत्याचं नावं।